राज्यात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत असताना पुण्यात गुन्हेगारी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे 6 महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या विवाहितेचा मृतदेह फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे, तर पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार साक्षी अक्षय गाडे वय 20 असे मृत विवाहितेचे नाव असून 20 नोव्हेंबर रोजी हा प्रकार मंचर परिसरातील माळवाडी इथल्या संकल्प रेसिडेन्सी येथे घडला होता. याबाबत आता संबंधित मुलीच्या आईने फर्याद दिली असून तिच्या आत्महत्येस पतीच कारणीभूत असल्याचे फर्यादीत म्हटले आहे. साक्षीची आई अरुणा संजय गांजाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे.